अमरावती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्य पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य पदांसाठी 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी 31 मार्च रोजी निवडणूक होणार असून वकील संघाच्या गटात निवडणुकीची चुरस वाढली आहे. बार असोसिएशनच्या 904 सदस्यांची अंतिम मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. 23 मार्चला दुपारी 12 ते 2 या वेळेत निवडणुकीची संबंधित तक्रारी आणि नामनिर्देशन पत्रांच्या वादावर चर्चा झाली. 24 मार्चला पुन्हा नाम नोंदणी होईल. तर आता 31 मार्चला सकाळी 11 वाजता निवडणुकीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट शोएब खान आणि ॲडव्होकेट मिलिंद देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. वकिलांच्या या निवडणुकीत वकील निवडणूक प्रचारात दंग झाले आहेत. तर आपल्याच गटात अध्यक्ष तथा सदस्य विजयी व्हावा यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनवणे, माझे सहकारी ॲडव्होकेट विनोद नागापुरे आणि शहजाद नय्यर माझे सहकारी आहेत. मी आपल्यासमोर आमच्या निवडणुकीचा कार्यक्रम सांगतो आहे. तो कार्यक्रम असा आहे, 21 तारखेला मतदाराची यादी जाहीर झाली, त्यानंतर 22 तारखेला नामांकन आम्ही स्वीकारले किंवा नामांकन अर्ज करण्याची तारीख होती, त्या तारखेला एक्झिक्युटिव्ह मेंबरसाठी 11 फॉर्म्स आले आणि बाकी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व ग्रंथालय सचिव या पदासाठी प्रत्येकी 2 अर्ज आले, उपाध्यक्षासाठी 3 आले. आज आणि त्या दिवशी एकही अर्ज रिजेक्ट झाला नाही, म्हणून नामंजूर करण्यात आला नाही, म्हणून आज त्याच्यावर कुठलंही अपील नव्हतं. परंतु आज 24 तारखेला नामांकन अर्ज परत घेण्याची तारीख होती, या तारखेला एक्झिक्युटिव्ह मेंबरमधले कार्यकारिणी सदस्यासाठी असलेले तालिब खान, ॲडव्होकेट तालिब खान यांनी माघार घेतलेली आहे. इतर कुठल्याही पदासाठी कोणीही माघार घेतली नाही. सचिव पदासाठी, ग्रंथालय सचिव पदासाठी एका वकिलाच्या बद्दल 4-5 लोक आले होते की त्याचा अर्ज परत घ्यायचा आहे, परंतु तो प्रत्यक्षात हजर नसल्यामुळे, त्याचा प्रत्यक्षात अर्ज नसल्यामुळे आम्ही तो अर्ज स्वीकार त्यांची विनंती मान्य केली नाही व त्याचा विड्रॉल झालेला नाही. म्हणून आजही अध्यक्षासाठी 2, उपाध्यक्षपदासाठी 3, सचिवपदासाठी 2 आणि ग्रंथालय सचिवपदासाठी 2 उमेदवार आजही रिंगणात आहेत. त्यामुळे एक्झिक्युटिव्ह मेंबरसाठी 10 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्यक्ष निवडणूक ही 31 तारखेला होईल. 11 वाजतापासून 3 वाजेपर्यंत निवडणूक राहील. त्यामध्ये सर्वांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. बरेच नवीन मतदाता आहेत ज्यांना कोणी ओळखत नाही किंवा त्यांची कोणाला त्यांच्याबद्दल माहिती नाही, अशांनी ओळखपत्र आणणे गरजेचे आहे. 31 तारखेला 4 वाजताच्या नंतर मतमोजणीला सुरुवात होईल. 4 वाजतापासून 10 ते 11 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होईल. निवडणूक अधिकारी म्हणून मी सर्व वकील बांधवांना, मतदार वकील बांधवांना आवाहन करतो की त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत आपला सहभाग नोंदवावा, मतदानाला हजर राहावे, ही विनंती.